वृषभ राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर महिना, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही बजेट तयार करत असाल तर आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात परदेश दौरे होण्याची सुद्धा शक्यता आहे. वृषभ राशीसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे. वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य सुद्धा सुधारेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च होतील. इतकंच काय तर वृषभ राशीच्या लोकांचं आर्थिक बजेट सुद्धा हे खर्च बिघडवतील. या काळात तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेतही राहाल. नोकरदार लोकांच्या डोक्यावर कामाचा अतिरिक्त बोजा असू शकतो. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणांसाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फलदायी असेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा तिथे करिअरच्या शोधात असलेल्यांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा भाग्यवान ठरू शकतो. म्हणजे जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ते दुसऱ्या आठवड्यापासून घडायला सुरुवात होईल. या काळात अशा लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. महिन्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी आपली कागदपत्रं पूर्ण ठेवा. कोणतीही जमीन इमारत खरेदी विक्री करताना कागदाशी संबंधित सर्व गोष्टी काळजीपूर्वक करा. अन्यथा तुम्हाला नंतर त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. महिन्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात मोठं यश मिळू शकतं. परंतु यशाच्या आवेशात भान हरपायला नको आणि प्रियजनांकडे दुर्लक्षही व्हायला नको. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी तसा हा काळ चांगला आहे. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्ही भावनेच्या आहारी जाऊ नका, कारण त्यामुळे जुळत आलेलं नातं सुद्धा दूर जाऊ शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराची चुकूनही खिल्ली उडवू नका, अन्यथा तुमच्या प्रेमसंबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या प्रेमप्रकरणाचं लग्नात रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या वतीने तुम्हाला हिरवा सिग्नल दाखवू शकतात. त्यामुळे जर घरी सांगायचं असेल तर हा महिना उत्तम आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याचबरोबर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी उपाय सुद्धा आहे. रोज दुर्गा देवीच्या चालीसाचा पाठ करा. शुक्रवारी मुलींना पांढरी मिठाई खाऊ घाला. त्याचबरोबर माता दुर्गेची उपासना करा. नक्कीच या महिन्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.